आणि वेलकम. मी प्रियांका, पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. शीतावरून भाताची परीक्षा केली जाते असं म्हणतात, पण खरंच माणसाच्या बाबतीत त्याच्या वागण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून खरंच आपल्याला ती व्यक्ती ओळखता येते का? नाही ना. पण ग्रॅफॉलॉजी आणि सिग्नेचर अनालिसिस या टेक्निकमुळे माणसाच्या स्वभावाचे कंगोरे अगदी अचूकपणे आपल्याला सांगता येतात. ग्रॅफॉलॉजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अक्षरावरून त्याचा स्वभाव ओळख. आज ग्रॅफॉलॉजी वेगाने समोर येत असलेले एक नवीन क्षेत्र आहे. या ग्रॅफॉलॉजीला ब्रेन रायटिंग असंही म्हटलं जातं. आज या विषयाबद्दल माहिती द्यायला आणि त्याच्याबद्दल बरंच काही आपल्याला सांगायला आपल्या चॅनलवर आज पाहुणे आलेत. मी त्यांचं स्वागत करते, आणि ते म्हणजे ऍडव्होकेट शैलेंद्र देशपांडे. नमस्कार श्रोतेहो. ते एक स्वतः वकील असून गेले बरेच वर्ष कायद्याच्या क्षेत्रात ते काम करतात. त्याचप्रमाणे ते एक्सपर्ट ग्रॅफॉलॉजिस्ट आणि सिग्नेचर अनालिस्ट सुद्धा आहे. ते व्यक्तीच्या हँडरायटिंग वरून त्याचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं करिअर पाथ किंवा नातेसंबंध या सगळ्याबद्दल ते मार्गदर्शन करतात. सर, आम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडलाय की नक्की ग्रॅफॉलॉजी म्हणजे काय आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळणार. फार सुंदर प्रश्न आहे. मला दोन पहिले प्रश्न पडले होते की एखादा निरोगी माणूस आजारी का पडतो, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे एखादा माणूस यशस्वी कसा होऊ शकतो त्याच्या आयुष्यात. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना मला असं वाटलं की माणसाच्या डीएनए मध्ये किंवा जेनेटिक्स मध्ये त्याचं उत्तर असेल. त्यामुळे माझं ग्रॅज्युएशन हे बीएससी मायक्रोबायोलॉजी आहे. त्यावेळेस अभ्यास करताना असं जाणवलं की नुसतं जेनेटिक्स वरती काम फोकस करणं शक्य नाही होणार, ह्यापेक्षा काहीतरी वेगळं शास्त्र असणार आहे. आणि त्यावेळेस एक माझ्याकडे पुस्तक चांगलं वाचण्यात आलं, ते म्हणजे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं. आणि त्या ह्याच्या सांगा अंतर्मनाची शक्ती वापरून आपण यशस्वी होऊ, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मागूया. मग अंतर्मनाची शक्ती वापरायची म्हणजे काय, अंतर्मनातले विचार कसे ओळखायचे, आणि मग विचार ओळखले तर ते बदलायचे कसे, ह्यासाठी मी वेगवेगळ्या सायकोलॉजिकल टूल्सचा अभ्यास सुरू केला 2000 साली. 2001 मध्ये जवळपास 1.25 वर्षांनी मला ह्या ग्राफॉलॉजीमध्ये प्रश्न पडलेला आणि तो सापडला, ते म्हणजे आपल्या हँडरायटिंग मधनं आपले निदान विचार तरी ओळखता येतील. मग आपल्या अंतर्मनातले विचार ओळखणं सोपं आहे का, ह्या प्रश्न उत्तर पण मला ग्रॅफॉलॉजीने दिलं, आणि ते उत्तर आहे हो, खूप सोपं आहे. आणि ह्याचा अभ्यास आपल्या भारतीय शास्त्रामध्ये केलेला आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये 19व्या अध्यायामध्ये आपलं हस्ताक्षर कसं असावं ह्याच्याबद्दल पूर्णपणे विवेचन दिलेलं आहे. मग त्यात ती जे बेसिक प्रिन्सिपल्स आपण म्हणतो, म्हणजे त्याच्यात समास सोडावा किंवा हस्ताक्षराचा साईज कसा असावा, हस्ताक्षरामध्ये दोन अक्षरांमध्ये किती स्पेस असावी, ह्या सगळ्या गोष्टींचा समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला आहे. आणि मग ह्याचा अभ्यास काही फ्रेंच, अमेरिकन आणि जर्मन सायंटिस्टनी जास्त केला, आणि त्याच्यातनं हे शास्त्र तयार झालं ग्रॅफॉलॉजी. मग मी म्हटलं की अरे ग्रॅफॉलॉजी मधनं नक्की कुठल्या प्रश्नी उत्तर शकतो. त्यावेळेस आपलं एक संतवचन आहे, विचार बदला नशीब बदले. पण मग विचार बदलायचे कसे, त्याच्यासाठी आपले विचार ओळखता आले पाहिजे. आणि मग विचार ओळखण्यासाठी ह्या वेगळ्या टूल्सचा म्हणजे ग्राफॉलॉजीचा नक्की उपयोग होतो. गेले 20 वर्ष या विषयावरचा अभ्यास केल्यानंतर आणि मी 5000 पेक्षा जास्त काउन्सिलिंग केल्यानंतर मला याचा नक्कीच फायदा झाला, आणि ह्याच्यातनं जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं सांगता येऊ शकतात. सर्वात महत्वाचा प्रश्न सगळ्यांना पडतो, ते म्हणजे फक्त ग्राफॉलॉजी हे फक्त इंग्लिश भाषेपुरतं मर्यादित आहे का, त्या लिपीपुरतं मर्यादित आहे, तर तसं नाहीये. तुम्ही कुठल्याही भाषेतलं सॅम्पल आणलं, हँडरायटिंग सॅम्पल आणलं, तर त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. कारण त्याच्यावरती 8 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत जी रामदास स्वामींनी पण सांगितले आणि बाकीच्या या फ्रेंच जर्मन लोकांनी पण अभ्यास केला. त्याच्यामागे एक सायन्सच म्हणायला हरकत नाही, सायन्स सायंटिफिक टेक्निक आहे. हो हो, हे शास्त्रच आहे. आपण म्हणून तर लॉजी हा शब्द वापरतोय. इट्स अ थेअरी. कुठल्याही तुम्ही जर्मन, फ्रेंच, रशियन भाषेतलं जरी सॅम्पल केलं तरी मी त्याचं अनालिसिस करू शकतो का, हो मी पण करू शकतो, असं बाकीचे पण ग्राफॉलॉजिस्ट करू शकतो. त्यामुळे ह्या शास्त्राचा उपयोग, आत्ता हे शास्त्र जे आहे हे आत्ता प्रिमिटिव्ह स्टेजला आहे असं मी म्हणू शकतो, पण फ्रेंच भाषेमध्ये जास्त अभ्यास होतो. आजही फ्रेंच कंपन्या नोकरीवर घेण्याच्या आधी त्या व्यक्तीचं हँडरायटिंग अनालिसिस करून घेतात, आणि मग त्याच्यानंतर त्याला नोकरी घ्यायची की तो एम्प्लॉई आपल्या क्रायटेरियामध्ये सुटेबल आहे किंवा ते काम करू शकेल का नाही. आपल्या या लिखाणामधून अक्षर आपले व्यक्तिमत्व कसे दाखवू शकतं,
मगाशी तुम्ही व्यवस्थित शब्द वापरलाय, आपलं हँड रायटिंग म्हणजे ब्रेन रायटिंग. ब्रेन रायटिंग म्हणजे काय? तर आपल्या मेंदूमधून एक सिग्नल येतो आणि तो त्याप्रमाणे आपण लिहिलो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण अ मराठीतला अ उ हे जसं एकदाच काढतो ते बऱ्याच वेळा तसंच काढत जातो, ते किती वेळा झालं ते चेंज नाही. मग हा ब्रेनचा जो सिग्नल आहे हे आपला प्रोग्रॅमिंग आहे, ह्याचा उपयोग आपल्याला व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी होतो. मग ह्याचे जे महत्वाचे 8 प्रिन्सिपल्स काय आहे, तर उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे प्रेशर. प्रेशर म्हणजे हस्ताक्षराचा दबाव. आपण हाताला लिहितो तेव्हा मागे आपण म्हणतो की काही हाताला लागतं की लिहि होतं. मग आपण मुलांना म्हणतो अरे खूप जाड लिहू नकोस, तिसऱ्या चौथ्या पानापर्यंत जातो. तर ह्याचा उपयोग खूप महत्वाचा आहे, कारण का हस्ताक्षराचा दबाव प्रेशर आपलं सांगतं की त्या माणसाची निर्णय क्षमता कशी आहे. तो एकदा निर्णय घेतला तर तो निर्णय पूर्णपणे पूर्णत्वास न्यूजपर्यंत थांबतो का मध्येच सोडून जाईल. तो निर्णय घेतल्यानंतर त्याला घाबरतो का, हे करण्यासाठी आपल्याला प्रेशरचा उपयोग. दुसरा आहे समास. आपल्याला लहानपणापासून शिकवलं होतं की एका समासामध्ये असतो लाल हस्ताक्षर ह्याचा लाईनचा समास असतो आणि तो समास त्याच्या डावीकडे लिहायचं नाही. तर ते का नाही लिहायचं? कारण का समास हा दाखवतो की आपण भूतकाळात रमतोय का. आपण उजव्या साईडला जास्तीत जास्त लिहितो, उजव्या साईड म्हणजे भविष्यकाळ. ते भविष्यकाळ आणि भूतकाळ हे तुम्ही आपल्या लोकार्थाने घेऊ नका. ग्राफॉलॉजीच्या दृष्टीने त्याचा अर्थ असा आहे की डावीकडे लिहिणारा माणूस हा जास्ती करून पूर्व आयुष्यात सतत रमत राहिला तर तो भविष्याचा विचार नाही करणार, वर्तमान काळाचा विचार नाही करणार. आणि आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला वर्तमान काळात आपण काय ऍक्शन घेतो, आपण भविष्याचा किती चांगल्या पद्धतीने उपयोग करतो, हे करण्यासाठी आपल्याला समास ह्या संज्ञेचा उपयोग करतो. नंतर आहे बेसलाईन. बेसलाईन सगळ्यांना माहितीये की आपण एक सरळ अक्षर हातात घेतो. कित्येक वेळा लोकांना सांगतो की तुम्ही थोडस उजव्या साईडला वरती लिहा आणि ते ऑप्टिमिझम दिसतं, डावीकडे खाली लिहू नका. पण ऑप्टिमिझम आणि बेसलाईन्स म्हणजे काय? तर बेसलाईन्स हे दाखवतं आपला कॉन्फिडन्स कसा आहे. म्हणून ऑप्टिमिझम दाखवण्यासाठी आपण ते थोडस उजव्या साईडला वरती लिहितो. बेसलाईनचा उपयोग तसा होतो. त्याच्यानंतर येतो एक महत्वाचा प्रकार स्लांट. आता हे जे शब्द आहेत ना हे तुम्हाला सगळ्याच भाषेत दिसतील, ज्यावेळेला मराठी शब्द नाही त्यामुळे हे टेक्निकल शब्द मला तसेच वापरायला लागले. तर स्लांट म्हणजे काय? तर आपल्याला बऱ्याच असं वाटतं की आपण उभा हस्ताक्षर लिहितो, कधी डाव्या हाताला वळतो कधी उजव्या हाताला वळतो. तर डाव्या हाताला स्लांट मध्ये लिहिणारे लोक हे थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह असतात. ते बराचसा सारासार विचार करण्यात वेळ हे करतात आणि मग त्याचा उपयोग करून ते निर्णय घेतात. मग हे लोक कुठे उपयोग पडतात? हे लोक खूप टॉप मॅनेजमेंटच्या दृष्टीने क्रायटेरिया खूप चांगला आहे, कारण का त्यांना पटकन इन्स्टंट रिझल्ट घेतला आणि कंपनीचं नुकसान होऊ नये हे चालू शकत नाही. तसंच बरोबर उजव्या हाताला लिहिणारे अक्षर असतात हे सेल्स आणि मार्केटिंगसाठी उपयोगी पडतात, कारण का त्या लोकांना बोलायला आवडतं. त्यामुळे स्लांट वर्ड आपल्याला कळतं की त्या माणसाची कम्युनिकेशन स्टाईल कशी आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला कुठे करता येऊ व्यवसाय करता येऊ शकतो. त्याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न येतो की साईज, म्हणजे आपण किती वेळ लोकांना म्हणतात की खूप बारीक लिहितोयस किंवा खूप मोठ्या अक्षरात लिहितोयस. तर मग स्लाईजचा अर्थ काय? तर छोट्या अक्षरात लिहिणाऱ्या लोकांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप चांगली असते. मग सायंटिस्ट करणाऱ्या मुलांसाठी किंवा ज्यांना सायंटिस्ट व्हायचंय किंवा ज्यांना डिटेल अनालिसिस व्हायचंय अशा लोकांसाठी आपल्याला त्या साईजचं त्याच्यात कळू शकतं की त्या माणसाची नॅचरल टेंडन्सी काय. मोठ्या अक्षरात लिहिणारे लोक हे एक्स्ट्रोवर्ट असतात, त्यामध्ये लोकांवर रॅपोर्ट लवकर डेव्हलप करू शकतात. त्या मार्केटिंग, मास मीडिया किंवा जिथे जास्तीत जास्त लोकांचा लोकसंपर्क आहे अशा लोकांसाठी ते मोठा हस्ताक्षर लिहिणाऱ्या लोकांचा ही नॅचरल टेंडन्सीचा आपण वापर करू शकतो. आणि त्याच्यानंतर एकच महत्वाचा प्रश्न राहतो ते म्हणजे झोन्स. झोन्स म्हणजे काय? तर आपण प्रत्येक अक्षर लिहितो किंवा कान वेलांटी करतो किंवा हे, तर त्याच्यासाठी आपण वरती लिहितो अक्षराच्या वरती. मग ते वरती लिहिण्याचा प्रकार असतो तिथे म्हणतो आपण इंटेलिजन्स कसं आहे, म्हणजे माणसाची हुशारी तो वापरू शकतोय. प्रत्येक माणसामध्ये स्वतःच्या काही नॅचरल टेंडन्सीज त्याचा वापर करता येणं महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी ते अप्पर झोन म्हणतात. अप्पर झोनला म्हणतो आपण की त्याची हुशारी, त्याची इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी ह्याचा वापर तो माणूस करतोय का. मिडल झोन म्हणजे काय? तर रोजच्या दिवसातले निर्णय तो घेतोय का. आणि लोअर झोन्स म्हणजे काय? की जे घेतलेले निर्णय आहेत ते वापरण्यासाठी तो त्याच्या ऍक्शन घेतोय, कृती त्याच्यात आटतोय. आणि ह्या सगळ्याचा वापर झाला हुशारी, निर्णय घेणे आणि त्याच्याप्रमाणे ऍक्शन स्टेप्स कृती झाल्या तर माणूस यशस्वी होऊ शकतो. आणि त्यामुळे मुलांसाठी मार्गदर्शन करता येतं किंवा कित्येक लोक असे म्हणतात किंवा मुलं असं म्हणतात की मी अभ्यास खूप करतो पण मला परीक्षेत मार्क नाही पडत, असा प्रश्न येतो कधी. बऱ्याच प्रश्न. किंवा व्यावसायिक म्हणतात की आम्ही खूप कष्ट करतोय पण तुझ्या मनासारखं यश मिळत. मग अशा वेळेस आपल्याला ह्या सगळ्या प्रिन्सिपल्सचा वापर करून त्या माणसाला ऍक्शन स्टेप्स देतो सोपं जातं. म्हणून आपण म्हणतो की या
सगळ्या प्रिन्सिपलचा वापर करून त्या माणसाचं व्यक्तिमत्व ठरतं. नक्कीच, काय छान, अगदी बारीक बारीक गोष्टी तुम्ही छान सांगितल्यात. मग आम्हाला एक थोडी आयडिया आहे लागली की काय असू शकतोय, की या सगळ्या गोष्टी काय असू शकतात. मस्त. सो या ग्राफॉलॉजीला कायदेशीर मान्यता आहे का? हो नक्कीच, हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की ग्राफॉलॉजीला कायदेशीर मान्यता आहे. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872, आज आपण 2023 मध्ये आहोत, 150 वर्ष झाले. पण भारतीय पुरावा कायदा अधिनियम 1872 मध्ये काही सेक्शन दिलेले आहेत. सेक्शन 45 असं सांगतो की जर कोर्टाला गरज लागली तर कोर्ट हस्ताक्षर तज्ञाला अपॉइंट करू शकतं आणि ह्या हस्ताक्षर तज्ञाची मदत घेऊ शकतं. पुढे सेक्शन 47 आहे, किंवा कित्येक वेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 20 म्हणून आहे, ह्या याच्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे आणि वेगवेगळी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची पण जजमेंट्स आहेत की हस्ताक्षर तज्ञाची मदत वेळच्या वेळेस घ्या. बऱ्याच वेळा हस्ताक्षर तज्ञाची मदत ही सिग्नेचर अनालिसिससाठी करतात, म्हणजे एखाद्या अग्रीमेंट वरती सिग्नेचर फोर्जरी आहे का, चेक डिसऑनर झालेला असेल तर कित्येक वेळा असं लोक म्हणतात की मी चेकवर सहीच केली नव्हती, मग हे चेक कसं ओळखायचं, आणि अशा वेळेस कोर्ट त्याचा मदत घेतो आणि ह्याला त्या हस्ताक्षर तज्ञाचा रिपोर्ट हा एक मदतगार आणि मदतशीर म्हणून नक्कीच कोर्ट वापर करू शकतो. ओके, मला एक प्रश्न पडला की जे एखादी व्यक्ती शाळेत असताना तिचं हँडरायटिंग वेगळं असतं, त्यानंतर कॉलेजमध्ये थोडं चेंज होतं, त्यानंतर काही वर्षांनी परत एक वेगळंच एक वळण येतं त्या अक्षराला, तर याचा अर्थ असा आहे की त्या स्वभाव, त्या व्यक्तीचा स्वभाव हळूहळू असं चेंज होत जातो. हो, हा खूप जणांना प्रश्न पडलाय, त्याचा अर्थ हो असाच आहे. कसं होतं की आपण जसं वाढत जातो तसे आपले निर्णय वेगळे बदलत जातो, परिस्थितीनुसार आपण वेगळे निर्णय घेतो, किंवा आपल्या आवडीनुसार निवडीनुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. मग कित्येक वेळेस आपल्याला ज्या साध्या साध्या संवेदना असतात, म्हणजे राग येऊ शकतो, कधी दुःख होऊ शकतं की मी एखादा निर्णय घेतला पण या निर्णयाने मला यश मिळतो किंवा यश मिळत नाहीये, आनंदी असेल तर त्या माणसाचा स्वभाव हा वेगळा पडतो, हँडरायटिंगमध्ये थोडासा फरक पडतो, दुःखी असलेल्या माणसाचा स्वभाव वेगळा पडू शकतो. मग ह्या गोष्टींचा उपयोग आपल्याला कुठे करता येतो, त्यामुळे ह्या गोष्टीचा आपल्याला नक्की करता येतो की आपल्याला जर आपल्या क्षमता आणि कमतरता माहिती असतील तर आपल्याला यशस्वी होणं सोपं आहे. आता हे मेडिकल शास्त्र पण असं म्हणतं की 90% आजार हे मानसिक आहेत, सायकोसोमॅटिक. म्हणजे आधी पहिले मनात तयार होतात आणि मग शरीरामध्ये दिसतात. मग हे मनात ओळखणारे जे विचार असतील, जे आपल्याला आजारी करत असतील, ते आपण काढून टाकले तर काय, ह्याच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला जो उपयोग होतो. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या वेगवेगळ्या आयुष्यातल्या घटनांमुळे, अनुभवांमुळे आपला हस्ताक्षर बदलू शकतो आणि हे हस्ताक्षर बदलणं गरजेचं आहे. काही काही वेळेस असं पण होतं वयोनुसार पण आपलं हँडरायटिंग बदलत जातं, काही काही वेळेस फिजिकल प्रॉब्लेम्समुळे पण बदलू शकतो. तर अशी वेगवेगळ्या कारणांमुळे आपलं हँडरायटिंग बदलतं. पण सर्वात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात काही महत्वाचे क्रायटेरिया जे असतात, काही महत्वाचे अल्फाबेट्स असतात, ते आपण लिहिण्याची पद्धत बदलत नाही, त्यामुळे ती बऱ्याच वेळा ती कॉन्स्टंट राहते आणि त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या माणसाचा स्वभाव हा प्रेडिक्ट करणं सोपं जातं. जेव्हा तुमच्याकडे एखादा क्लायंट येतो सिग्नेचर अनालिसिस किंवा हँडरायटिंग, सो तेव्हा तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या टेक्निक्स काय असतात, म्हणजे सुरुवात कशी करता तुम्ही त्यावेळेस? बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की हे नक्की काय आहे, काय प्रोसिजर आहे हे माहिती नसतं. प्रोसिजर एक सोपी प्रोसिजर असते, आपण एक सॅम्पल घेतो, एक 1.5 पानाचं हस्ताक्षर लिहून देतो, त्याच्यात त्या माणसाने कुठल्याही विषयावर लिहिलं चालतं, त्याच्यावर असं काही नाही की ते स्वतःबद्दल लिहावं, त्यांनी एखादी ट्रीप एन्जॉय केली असेल, कुठल्या विषयावर लिहिलं चालतं, आणि त्याच्यातनं आपण एक त्या माणसाचं एक आलेखन तयार करतो की कसा आहे त्याचा स्वभाव. मग त्याच्या स्वभावावरती मगाशी सांगितलेली जी 8 प्रिन्सिपल्स आहेत त्याचा वापर करून आपण एक त्याचं एक व्यक्तिमत्व तयार करतो की नक्की ह्या माणसाचं काय आहे, ह्याच्यात कुठले कुठले मनातले विचार आहेत, किंवा त्याचे गुण पण आपल्याला कळू शकतात. गुण नक्कीच कळतात, गुण आहेत किंवा दोष काय आहेत हे सुद्धा आपल्याला नक्कीच कळत. गुण दोष हे तर कळतच, आणि मगाशी आपण म्हणलं असं की क्षमता आणि कमतरता ह्या माणसाचा तो वापर करतोय का. कित्येक लोकांना असं वाटतं की कमतरता म्हणजे माझ्यात काहीतरी लिमिटेशन आणि ते दुःखद वाटत. आम्ही उलट सांगतो, आम्ही म्हणतो हे तुझं लिमिटेशन आहे ना, ह्याचा वापर तू कसा करशील आणि ह्याच्याप्रमाणे आम्ही ऍक्शन स्टेप्स देऊ शकतो. तर हँडरायटिंग आणि सिग्नेचर अनालिसिस हे एकत्र जातो. नुसतं सिग्नेचर अनालिसिस कोणी करत नाही, कारण का सिग्नेचर अनालिसिस हे फक्त आपला 1% आहे व्यक्तिमत्व भागाचा, 99% आपला हस्ताक्षर. त्यामुळे आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस त्याला सांगतो की आपण ऍक्शन स्टेप्सवर काय फोकस करत आहे, त्यांनी काय काय गोष्टींवर काम करत आहे,
म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एखाद्या माणसाला तू रागीट आहे सांगत काही मजा नाही, त्याला माहितीये तो रागीट आहे, पण त्या रागाचा उपयोग तो कसा करू शकतो, त्याच्या सकारात्मक गोष्टीसाठी कुठे वापरतो, कुठे सांगतो? आम्ही म्हणतो हे तुझं लिमिटेशन आहे ना, ह्याचा वापर तू कसा करशील आणि ह्याच्याप्रमाणे आम्ही ऍक्शन स्टेप्स देऊ शकतो. तर हँड रायटिंग आणि सिग्नेचर अनालिसिस हे एकत्र जातो. नुसतं सिग्नेचर अनालिसिस कोणी करत नाही, कारण का सिग्नेचर अनालिसिस हे फक्त आपला एक टक्का आहे व्यक्तिमत्व भागाचा, 99% आपला हस्ताक्षर. त्यामुळे आपण जेव्हा काम करतो त्यावेळेस त्याला सांगतो की आपण ऍक्शन स्टेप्सवर काय फोकस करत आहे, त्यांनी काय काय गोष्टींवर काम करत. ग्राफॉलॉजीचा वापर आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रात करता येईल? ग्राफॉलॉजीचा वापर सर्वात महत्वाचा म्हणजे आपण स्वतःला ओळखतो. कित्येक लोकांना माहितीच नसतं की माझं कुठे नक्की यश मिळणार आहे, त्यामुळे ते चाचपडत राहतात त्यांच्या आयुष्यात. तसं न करण्यासाठी आपण त्यांना व्यवस्थित एक मार्गदर्शन करू शकलो तर त्यांना स्वतःला ओळखणं सोपं जातं. दुसरं महत्वाचं म्हणजे आपलं लाईफ पार्टनर ओळखणं सोपं जातं. कित्येक लोक असं म्हणतात की आमचा 20 वर्ष संसार झाला आहे पण मी अजूनही पतीला किंवा पत्नीला ओळखत नाही, तर आम्ही म्हणतो काळजी करू नका, एक तासासाठी आमच्याकडे येऊन राहू सांगितलं. काही वर्षांनी हे मॅट्रिमोनियल साईटवर सुद्धा मॅन्डेटरी करतील. नक्कीच असं अपेक्षित आहे. आता नंतर महत्वाचं आहे की आपल्या मुलांना ओळखणं. कित्येक वेळा आपण लोकांना मुलांना आपल्या सांगतो की तुझ्या मनासारखं, पण जे मुलंच कन्फ्युज असतील तर ते कसं वाटते? मग पालकांचा एक महत्वाचा रोल आहे की तुम्ही त्यांना असं सांगण्यापेक्षा की मनासारखं वागण्यापेक्षा तुम्ही मनासारखं काय काय तुझ्या घटना घडू शकतात बाबा तुझ्या आयुष्यात, तू कसा अभ्यास करू शकतोस, तुला कुठल्या याच्यात यश मिळू शकतं, हे जर मनाचा विचार करून सांगितलं तर त्यांना वेळच्या वेळेस मदत मिळते, आयुष्यात यशस्वी पण होते आणि महत्वाचं म्हणजे ते यशस्वी होऊन आनंदी पण राहते. पुढे जाऊन त्यांना फ्रस्ट्रेशन किंवा असे जे प्रॉब्लेम असतात ते येणार नाही. त्यामुळे सायकोलॉजिस्टला पण याचा उपयोग होतो, काउन्सिलर्सला पण जास्त होतो. त्यामुळे प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक घटनेसाठी आपल्यापासून सुरुवात केली तर आपल्या प्रत्येक माणसाला, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक माणसाला ओळखणं हे ग्राफॉलॉजिस्टच्या दृष्टीने सोपं. आवडीनंतर सुद्धा कुठलं क्षेत्र निवडावं त्याच्यासाठी पण आपल्याला याचा उपयोग उपयोग होतो. आपण त्या लोकांना नेहमी सांगतो त्याचबरोबर सिग्नेचर अनालिसिस किंवा आपलं हँडरायटिंग वरून सुद्धा नक्कीच याचा खूप चांगला. ग्राफॉलॉजी आणि सिग्नेचर अनालिसिसचे काही कोर्सेस अवेलेबल आहेत का आणि ते कुठे आहेत? कोर्सेस असं नाही, बऱ्याच लोकांना हा प्रश्न की बाकीचे जसे आपण कोर्सेस घेतो युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये तसे भारतात असे कुठलेही कोर्सेस नाही आहेत, पण असे वेगवेगळे ग्राफॉलॉजिस्ट आहेत ज्यांनी त्यांचा कित्येक वर्षाचा अनुभव आहे, सेल्फ स्टडी आहे आणि ते तुम्हाला शिकवू शकतात. याच्याबद्दल आम्ही पण बॅचेस घेतो, कुठले ग्रुप बुकिंग असेल तर आम्ही त्यांना सांगू शकतो की हा कोर्सेसचा उपयोग कसा करता येईल. आणि आम्ही नक्की सांगतो की तुम्ही भाषा हा अडसर ठेवू नका. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगता येतं की कुठल्याही भाषेचं सॅम्पल आलं तरी तुम्हाला त्या माणसाचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुमची मदत कुठे लागणार आहे हे तुम्ही देऊ शकता. ते महत्वाचं आहे, ते करता येऊ शकतं. नक्कीच मग यांच्या कोर्सचे डिटेल्स जेव्हा कधी येतील तेव्हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकत जाईन, ते अपडेट्स मिळत जातील तुम्हाला त्याबद्दल. आज आजच्या या विषयाबद्दल सरांनी फार छान माहिती आपल्याला दिली आहे आणि नक्कीच आपल्याला नवीन हा विषय ऐकतो जेव्हा त्याबद्दल आपल्याला फार क्युरियोसिटी असते तर त्याबद्दलची सगळ्या आपल्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच या इंटरव्ह्यूमधून आपल्या सगळ्यांना मिळाली असतील. सर या चॅनलवर आलात आणि एवढी छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि छान ऐकून नॉलेजमध्ये आमच्या खूप भर पडली आहे सगळ्यांमध्ये. धन्यवाद प्रियंका मॅडम, या विषयावर तुम्ही मला बोलवला आणि थोडीशी माहिती मी देऊ शकलो आणि लोकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करतात याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आणि मनापासून थँक्यू. सर सरांचे मी सगळे कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ग्राफोलॉजी किंवा सिग्नेचर अनालिसिसबद्दल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कमेंट्स करून कळवा. सर्व श्रोत्यांना पण आवाहन, प्रियू द स्टोरी टेलर या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि ह्या व्हिडिओ किंवा आणखीन यांचे मॅडमचे व्हिडिओज आहेत त्यांना लाईक नक्की करा. धन्यवाद. थँक्यू सर.